हाय फ्रेंड्स मी उठ्ठल जोशी या व्हिडिओमध्ये आपण नागपूर जिल्हा परिषदेमध्ये ड्रामशोट या पदासाठी जी लेखी परीक्षा झाली नऊ जानेवारी दोन हजार वीस रोजी त्या परीक्षेमधील जे चाळीस प्रश्न आहेत टेक्निकल म्हणजे तांत्रिक प्रश्न त्याच्यामध्ये कृषी घटक आणि पंचायत राजचे काही प्रश्न आहेत त्या चाळीस प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आणि याच्या आधी मी मराठीचा एक व्हिडिओ अपलोड केला आहे इंग्लिशचा अपलोड केला आहे त्याच्यानंतर सामान्यांचा अपलोड केला आहे आणि गणित बुद्धिमत्तेचा असे चार व्हिडिओ या पेपरचे अपलोड केलेले आहेत ते चारही व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या आणि या व्हिडिओमध्ये आपण जे चाळीस प्रश्न आहेत तांत्रिक त्या प्रश्नांची उत्तरं पाहणार आहोत जर तुम्हाला आरोग्यशेवट परिवेक्षिका अंगणवाडी वरिष्ठ सहाय्यक लिपिक पोलीस भरती एम आय डी सी लिपीट पशुसवर्धन विभागातील परिचर या पदांसाठी टेस्ट सिरीज लावायची असेल तर स्क्रीनवर दिसत असलेले परिचय हे ॲप तुम्ही डाउनलोड करा आणि विठ्ठलचाळीस आठवड वापरून एकशे एक रुपयाचा डिस्काउंट मिळवा तुम्हाला याच्यामध्ये टेस्ट सोडवता येतील आणि याचा फायदा तुम्हाला परीक्षेला होईलच तर परीक्षा हे ॲप तुम्ही प्ले स्टोअरवरून डाउनलोड करा आणि विठ्ठल चाळीस हा कोड वापरून एकशे एक रुपयाचा डिस्काउंट मिळवा चला तर मग आता आपण या व्हिडिओमधील प्रश्नांची माहिती पाहूयात तर प्रश्न क्रमांक एकसष्टपासून पासून शंभरपर्यंत हे तांत्रिक प्रश्न आहेत त्याच्यातला पहिला प्रश्न आहे महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम एकोणीसशे अठ्ठावन्न आणनवे कोणत्या कलमाद्वारे गाव घोषित केल्या जाते तर याचं जे उत्तर आहे ते कलम चार आहे की महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम एकोणीशे अठ्ठावन्न आणवे कलम चारनुसार गाव घोषित केल्या जाते महाराष्ट्र राज्यात एकूण किती ग्रामसभा एका वर्षात घेणे कायद्यानुसार बंधनकारक आहे तर महाराष्ट्रामध्ये किंवा महाराष्ट्र राज्यात चार ग्रामसभा एका वर्षात घेणे कायद्यानुसार बंधनकारक आहे त्रेसष्टवा प्रश्न आहे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत तालुका स्तरावर सहाय्यक कार्यकारी अधिकारी म्हणून कोण काम करतात तर याचं उत्तर आहे गट विकास अधिकारी की महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत तालुका स्तरावर सहाय्यक कार्यक्रम अधिकारी म्हणून गट विकास अधिकारी काम पाहतात जिल्हा परिषद स्तरावर जेल व्यवस्थापन व स्वच्छता समितीचे पदसिद्ध सचिव कोण असतात तर जिल्हा स्तरावर म्हणजे जिल्हा परिषद स्तरावर जेल व्यवस्थापन व स्वच्छता समितीचे पदसिद्ध सचिव हे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी असतात हे त्याचं उत्तर आहे त्यानंतरचे प्रश्न पाहूयात आपण महाराष्ट्रात पंचायतराज व्यवस्था ही कोणत्या समितीच्या शिफारशीद्वारे स्वीकारण्यात आलेली आहे तर याचं उत्तर यापैकी नाही कारण महाराष्ट्रामध्ये पंचायतराज व्यवस्था ही वसंतराव नाईक समितीच्या शिफारशीनुसार स्वीकारण्यात आलेली आहे परंतु त्या समितीचं नावच नाही म्हणून याचं उत्तर यापैकी नाही पंचायत समिती स्तरावर सरपंच समितीचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात तर पंचायत समिती स्तरावर पंचायत समिती सरपंच समितीचे पदसिद्ध अध्यक्ष हे पंचायत समितीचे उपसभापती असतात सी त्याचं उत्तर आहे ग्रामपंचायतीचा सरपंच आपला राजीनामा कोणाकडे देऊ शकतो तर ग्रामपंचायतीचा सरपंच आपल्या पदाचा राजीनामा पंचायत समितीच्या सभापतींकडे देतात ग्रामपंचायतीचा नमुना एट हा खालीलपैकी कोणत्या बाबीशी संबंधित आहे तर ग्रामपंचायतीचा नमुना एट हा वार्षिक अंदाजपत्रक या बाबीशी संबंधित आहे भारतातील स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखले जाते तर भारतातील स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक म्हणून लॉर्ड रिपन यांना ओळखले जाते पंचायत समितीचा सचिव म्हणून कोण रामट्रास पाहतो तर पंचायत समितीचा सचिव म्हणून ड्रट विकास अधिकारी हा कामकाज पाहतो त्यांनाच आपण बी ओ असं म्हणतो महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची अंमलबजावणी महाराष्ट्रात कोणत्या मंत्रालयीन खात्यामार्फत केली जाते तर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची अंमलबजावणी महाराष्ट्रामध्ये नियोजन या मंत्रालयीन खात्यामार्फत केली जाते बी त्याचं उत्तर आहे जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीचे सभापती कोण असतात तर जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीचे सभापती हे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असतात जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेचे सचिव कोण असतात तर जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेचे सचिव उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य प्रशासन विभाग ह्या असतात डी त्याचं उत्तर आहे सर्वसाधारण ग्रामसभेची नोटीस किती दिवसांची देणे बंधनकारक आहे तर सर्वसाधारणपणे ग्रामसभेची नोटीस ही सात दिवसांची देणे बंधनकारक आहे महाराष्ट्रात एकूण जिल्हा परिषदांची संख्या किती आहे तर महाराष्ट्रामध्ये एकूण चौतीस जिल्हा परिषदांची संख्या आहे जे महाराष्ट्रामध्ये जिल्हे आहेत छत्तीस परंतु जिल्हा परिषदा चौतीसच आहेत कारण मुंबई शहर व मुंबई उपनगर या दोन जिल्ह्यांमध्ये ग्रामीण भाग अस्तित्वात नसल्यामुळे तिथे जिल्हा परिषदा नाहीत आणि ही सर्व माहिती डिटेल्समध्ये माझ्या म्हणजेच विठ्ठल जोशी सरांच्या प्रलाशाच्या ढटक भाग एक या पुस्तकामध्ये पंचायतराज म्हणून एक ढटक दिलेलं आहे त्याच्यामध्ये आय जी टी ज्याची माहिती दिलेली आहे आणि तू लाईन टू लाईन याच्यातले प्रश्न त्या पुस्तकातले हे प्रश्न आलेले आहेत त्यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्य पशु व मत्स्यविज्ञान विद्यापीठाची स्थापना कधी झाली तर महाराष्ट्र राज्य पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाची स्थापना तीन डिसेंबर ती दोन हजार या दिवशी झालेली आहे राष्ट्रीय गुरे पैदास प्रकल्प हा महाराष्ट्र राज्यात कोणामार्फत राबविला जातो तर राष्ट्रीय गुरे पैदास प्रकल्प हा महाराष्ट्र राज्यात पशुधन विकास मंडळ यांच्यामार्फत राबवला जातो बी त्याचं उत्तर आहे धवल क्रांती ही कुठल्या उत्पादनाशी संबंधित आहे तर धवल क्रांती ही दूध उत्पादनाशी संबंधित आहे त्यानंतरचे प्रश्न पाहूयात आपण मेंढीची गर्भावस्था कालावधी साधारणतः डॅस डॅश दिवसांचा असतो तर मेंढीची गर्भावस्था कालावधी हा एकशे चोपन्न दिवसांचा असतो ड्रायवर्गीय जनावरांमध्ये गुणसूत्रे डॅश डॅश असतात तर ड्रायवर्गीय जनावरांमध्ये गुणसूत्रे एकूण साठ असतात जनावरांना जीवनसत्व अ कोणत्या चाऱ्यातून मुख्यत्वे मिळते तर जनावरांना जीवनसत्व अ हे हिरवा चारा याच्यातून मुख्यत्वे मिळते खालीलपैकी कोणती जोडी चूक आहे आपल्याला चुकीची जोडी सांगायची या ठिकाणी तर या ठिकाणी डोळाऊ वर्धा बरोबर आहे खिल्लार सातारा बरोबर आहे डांगी नाशिक बरोबर आहे लाल कंधारी उस्मानाबाद चुकीचं आहे म्हणजे याचं उत्तर डी आहे कंधारी उस्मानाबाद हे चुकीचं आहे त्यानंतरचा प्रश्न पाहूयात आपण महाराष्ट्रातील दुधाकरिता प्रसिद्ध असलेली म्हशीची जात कोणती आहे तर महाराष्ट्रातील दुधाटळता प्रसिद्ध असलेली म्हशीची जात ही नागपूर आहे आपल्याला या ठिकाणी फक्त महाराष्ट्रातील जातींचाच उल्लेख होता म्हणून याचं उत्तर नागपुरी दिलेलं आहे कारण इतर ज्या जाती आहेत मुरहा सुरती मेहसाणा ह्या महाराष्ट्रीयन जाती नाही आहेत गायीची दूध देण्याची क्षमता खालीलपैकी कोणत्या घटकावर अवलंबून असते तर गायींची दूध देण्याची क्षमता ही आनुवंशिकता या घटकावर अवलंबून असते जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागामार्फत राबवण्यात येत असलेल्या योजनेचे नाव खालीलपैकी कोणते आहे तर जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागामार्फत राबवण्यात येत असलेल्या योजनेचे नाव विशेष घटक योजना हे आहे हे त्याचं उत्तर आहे त्यानंतर शहाऐंशी वा प्रश्न पाहूयात आपण मुळांची चांगली वाढ होण्यासाठी जमिनीचे तापमान साधारणतः किती आवश्यक आहे तर मुळांची चांगली वाढ होण्यासाठी जमिनीचे तापमान साधारणतः दहा ते सत्तावीस अंश सेल्शियस असणे आवश्यक आहे ज्यूट उत्पादन होणाऱ्या भागात खालीलपैकी कोणते पर्यायी पीठ आहे तर ज्यूट उत्पादन होणाऱ्या भागात तांदूळ हे पर्यायी पीक आहे कारण ज्या भागामध्ये पाण्याची उपलब्धता जास्त असते तिथंच ज्यूट उत्पादन होतं आणि त्याच ठिकाणी तांदळाचं उत्पादनसुद्धा जास्त प्रमाणात होतं जास जसं पश्चिम बंगाल त्यानंतर बिहारचा काही भाग आहे पुढीलपैकी कोणत्या राज्यात गहू पिकविला जात, जात नाही म्हणजे गहू जिथं पिकवला जात नाही असं राज्य पाहिजे आपल्याला तर केरळ या राज्यामध्ये गहू पिकवला जात नाही तिथं भाताचं उत्पादन, उत्पादन होत जास्त होतं पंजाब हरियाणा मध्य प्रदेश या तिन्ही राज्यांमध्ये गव्हाचं उत्पादन होतं केरळमध्ये होत नाही सर्वात जास्त प्रमाणात प्रथिनी असणारे पुढीलपैकी पीठ कोणते म्हणजे आपल्याला चार पर्याय दिले त्याच्यामध्ये सर्वात जास्त प्रथिनांचं प्रमाण कशात आहे तर सोयाबीनमध्ये सर्वात जास्त प्रथिनांचं प्रमाण आहे मध्यवर्ती कोरोडाहू शेती संशोधन संस्था भारतात कोठे आहे तर मध्यवर्ती कोरोडो शेती संशोधन संस्था ही भारतामध्ये हैदराबाद या ठिकाणी आहे बी त्याचं उत्तर आहे है हैदराबाद सुफला हे ठळ था खालीलपैकी कोणत्या प्रकारात मोडते तर सुफला हे ठत मिश्र खत या प्रकारामध्ये मोडते पिठा ठालील क्षेत्राचा विचार करता भारतात कोणते पीठ महत्त्वाचे आहे तर पिठा खालील क्षेत्राचा विचार केला तर भारतामध्ये भात हे पीठ महत्त्वाचं आहे कारण भारतामध्ये सर्वात जास्त पीठ हे भाताचंच होतं म्हणून भात महत्त्वाचा आहे आम्लधर्मीय मृदा सुधारण्यासाठी पुढीलपैकी कोणते द्रव्य वापरले जाते तर आम्लधर्मीय मृदा सुधारण्यासाठी चुना हे द्रव्य वापरले जाते बी त्याचं उत्तर आहे आफ्रिकन टॉल ही चाऱ्यासाठी चा घेतली जाणारी प्रसिद्ध जात कोणत्या पीठाची आहे तर आफ्रिकन टॉल ही जी चाऱ्यासाठी घेतली जाणारी प्रसिद्ध जात आहे ही मटा या पिकाची आहे भारतीय कृषी संशोधन संस्थेने विकसित केलेली पुसा हायब्रीड आठ ही खालीलपैकी कोणत्या पिकाची जात आहे तर याच्यामध्ये जी पुसा आहे ही टोमॅटो या पिकाची जात आहे पंच्याण्णवचं उत्तर सी आहे टोमॅटो त्यानंतरचे पाच प्रश्न आपण पाहूयात अजून पुढीलपैकी कोणते पीठ हे तडधान्य प्रकारातील नाही म्हणजे तडधान्य प्रकारामध्ये नाही असं पीठ सांगायचं आहे तर टरडई हे पीठ तडधान्य प्रकारामध्ये येत नाही मटकी मूग चवळी हे तीनही तडधान्य आहेत टरडई तडधान्यामध्ये येत नाही वातावरणातील कोणता थर हा दाट असून तो एकूण वातावरणाच्या पंच्याऐंशी टक्के इतका व्यापलेला आहे तर वातावरणामधील क्रोपोस्पियर हा थर दाट असून तो एकूण वातावरणाच्या पंच्याऐंशी टक्के इतका व्यापलेला आहे डी त्याचं उत्तर आहे त्यानंतर गणेश ही डाळिंबाची जात पुढीलपैकी कोणत्या संशोधन केंद्रावर संशोधित केली जाते तर गणेश ही जी डाळिंबाची जात आहे ही गणेश खिंड पुणे या ठिकाणी संशोधित केली जाते त्यानंतरचा नव्याण्णवा प्रश्न आहे पपई या फळपीठात कोणते जीवनसत्व जास्त असते तर पपई या फळपिकामध्ये अ हे जीवनसत्व जास्त असते आणि शंभरावा शेवटचा प्रश्न आंब्याचा शिंदू हा वान कोणत्या दोन वानांच्या संकरापासून तयार झालेला आहे तर आंब्याचा शिंदू हा जो वान आहे हा पूस आणि रत्ना या दोन वानांच्या संकरापासून तयार झालेला आहे तर या व्हिडिओमध्ये आपण रामशेवटसाठी जे तांत्रिक प्रश्न विचारण्यात आले होते त्याच्यामध्ये पंचायत राजचे वीस आणि कृषीवर आधारित वीस असे चाळीस प्रश्न आपण पाहिलेले आहेत हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत इतर व्हॉट्सअप ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनलवर जास्तीत जास्त शेअर करा आणि विठ्ठल जोशी माझा चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच